देशातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे या उद्देशाने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून जल जीवन मिशन योजना राबविली जात आहे. त्याच अनुषंगाने पनवेल तालुक्यातील चिपळे ग्रामपंचायत अंतर्गत ही योजना राबविली जात आहे. मात्र काही लोकांकडून या योजनेचा श्रेय लाटण्याचा आर्थिक फायदा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या फसव्या वृत्तीला बळी पडू नये असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना केलं आहे. तसेच या योजनेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चिपळे ग्रामपंचायत हद्दीतील गावांसाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत सोमवारी खांदा कॉलनीत बैठक पार पडली. या बैठकीला MJPचे अभियंता श्री जगताप, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, राजेंद्र पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सुनील पाटील, माजी सरपंच रमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. चिपळे ग्रामपंचायतीच्या जल जीवन मिशन अंतर्गत जी योजना आहे, वंचित बिगर पाणी पुरवठा योजना, की ज्याच्यासाठी 16,32,00,000 रुपये हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जल जीवन मिशन याच्या अंतर्गत मंजूर झालेले आहेत. याला मंजुरी मिळालेली आहे कामाला ती 7 फेब्रुवारी 2023 रोजी, आणि संपूर्ण देशामध्ये ही जी योजना सुरू आहे जल जीवन मिशन, की ज्याच्या अंतर्गत हर घर नल आणि हर घर जल अशी योजना, की ज्याच्यामध्ये या चिपळे ग्रामपंचायतीच्या अंतर्गतमध्ये 4 गावं म्हणजे ज्याच्यामध्ये बोनशेत, विहिगर, कोपरोली, चिपळे आणि त्याच्याबरोबर भोकरपाडा आणि आदिवासीवाडी या सगळ्यासाठी मिळून या ही योजना बनवली गेलेली आहे. याच्या अंतर्गत आत्ता तरी सध्या जी लोकसंख्या पकडलेली आहे ही लोकसंख्या कमी पकडलेली आहे, त्यामुळे या सर्व परिसरामध्ये नव्यानं गावाच्या भोवती ज्या वसाहती वाढलेल्या आहेत या सगळ्या वसाहतींना याच्यातलं पाणी मिळालं पाहिजे, याच्यासाठी MJPचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्केवाड यांच्याकडे या संदर्भात मागणी करणार आहे. मध्ये उसरली ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये जेव्हा ही योजना अपुरी पडेल असं वाटलं तर त्यावेळेला हे सर्व जे नव्यानं वसाहत वाढलेली आहे उसरलीमध्ये त्यांचा सुद्धा समावेश झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही मागणी केली. आणि तशा पद्धतीनं उसरली या ठिकाणी नवीन योजनेचा आढावा या ठिकाणी घेतला गेलेला आहे. तसंच आता या चिपळे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत करावं अशी मागणी मी माननीय मुख्याधिकारी यांच्याकडे करणार आहे. याच्या अंतर्गत आता सध्या जे कंत्राटदार आहेत डवंगी अँड चौधरी, हे कंत्राटदार यांना 8,22,00,000 रुपयाचं काम हे सुरू झालं. त्यांचं 2% ज्यादा दराने म्हणजे 8,38,00,000 ही त्यांची कामाची कॉस्ट आहे, पण त्यांनी आतापर्यंत जे काम केलंय ते स्लो केलेलं असल्यामुळे याची तक्रार मी मुख्याधिकाऱ्यांच्याकडे करणार आहे आणि अशा या कॉन्ट्रॅक्टरला दंड लागला पाहिजे अशा पद्धतीची मागणी ही मी त्यांच्याकडे करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून मोरवे छोटा मोरवे धरणाचं पाणी हे 10 किलोमीटर प्रवास करून आधी कोपरोली या ठिकाणी येईल आणि कोपरोली पासून ते तिथल्या पाण्याच्या टाकीतून अन्य सर्व ठिकाणी दिलं जाणार आहे. या अनुषंगानं कॉलनी एरियामध्ये फिरून ही स्कीम मी आणली आणि याच्यासाठी तुम्हाला एवढे एवढे पैसे द्यावे लागतील अशा पद्धतीची मागणी करण्याचा प्रयत्न काही माजी सरपंच करतायत असं माझ्या कानावर आलं, आणि त्यामुळे आज ही बैठक घेऊन MJPच्या अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये मी सूचना दिल्या आहेत. पाईपलाईन खोदण्यासाठी काही काही ठिकाणी जिथे रस्ते खोदून ठेवलेत पण ती कामं पूर्ण केलेली नाहीत. जसे रस्ते होते काँक्रीटचे असले तर काँक्रीट, डांबरी असते तर डांबरी, मातीचे असते तर माती, पूर्ववत करून द्यायची जबाबदारी ही MJPची कॉन्ट्रॅक्टरची आहे. तशा पद्धतीच्या सूचना मी आता MJPच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आणि ते लवकरात लवकर त्यांच्याकडून आपण करून घेऊ. मी सर्व नागरिकांना विनंती करतो की याच्यामध्ये जरी 10% लोक वर्गणी घ्यायची असली तरी स्कीम पूर्ण झाल्यानंतर MJPने 1 वर्ष चालवल्याच्या नंतर जेव्हा ग्रामपंचायतीकडे जाईल त्याच वेळेला या संदर्भामधला या ठिकाणी कारवाई होणार आहे. तर कोणीही
कोणाच्याही आव्हानाप्रमाणे दमदाटीला न भूलता या ठिकाणी पैसे कोणाकडे जमा करायची गरज नाही। नरेंद्र मोदी साहेब यांची ही योजना आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची आमच्या सगळ्यांची आहे, आम्ही ती पूर्ण करून घेणार आहोत। याच्या कामाच्या दर्जाबाबत आपल्याला काही शंका असेल, कामाच्या दिरंगाईबाबत आपली काही तक्रार असेल तर आपण ती बेलाशक करावी। आमचे सर्व पदाधिकारी त्याप्रमाणे आपल्याला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहेत। आपण सर्वांनी कुठल्याही पद्धतीनं कोणाची दहशतीला न भीता, कोणाच्या खोट्या प्रचाराला न भीता हे काम चांगल्या पद्धतीनं होईल याच्यासाठी पुढाकार घ्यावा। गाव असो किंवा कॉलनी असो, सर्वांना या योजनेचं पाणी मिळणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे। हे केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकारच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करून घेऊ याची ग्वाही या निमित्ताने आपल्या सर्वांना मिळेल।